श्रीमती राधादेवी गोयंका महिला महाविद्यालयामध्ये जागतिक मराठी भाषा दिन व कुसुमाग्रज जयंती संपन्न. श्रीमती राधादेवी गोयंका महिला महाविद्यालयामध्ये भारतीय सेवा सदनचे अध्यक्ष माननीय दिलीपराजजी गोयंका, उपाध्यक्ष माननीय रविकुमारजी गोयंका, सचिव माननीय अशोक कुमारजी गोयंका आणि प्राचार्य डॉक्टर देवेंद्र व्यास यांच्या मार्गदर्शनाखाली जागतिक मराठी भाषा दिन व कुसुमाग्रज जयंती साजरी करण्यात आली. या प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी IQSC चे समन्वयक प्राध्यापक संजय विटे तर प्रमुख अतिथी व वक्ते म्हणून गझलकार माननीय गोपाल मापारी हे होते. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनाने करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विभाग प्रमुख डॉक्टर चारुशीला रुमाले यांनी केले. त्यानंतर विद्यार्थिनी कुमारी स्वाती वाडकर, कुमारी पल्लवी वाकोडे, कुमारी दिव्य चव्हाण, कुमारी रोहिणी जाधव यांनी मराठी भाषा, तिचा इतिहास, स्थिती व तिचे वैभव आपल्या भाषणातून प्रेक्षकांसमोर मांडले. प्रमुख अतिथी यांचा परिचय डॉक्टर संध्या कांबळे यांनी करून दिला. माननीय गोपाल मापारी यांनी आपल्या भाषणामधून मराठी भाषेला अभिजात दर्जा मागण्याची गरज नाही, तो तिला मिळेलच. आपण बोलीचे जतन करावयास पाहिजे, त्यासाठी तिचे उपयोजन दैनंदिन जीवनात व व्यवहारामध्ये व्हावयास पाहिजे. मराठी ही ज्ञान भाषा झाली पाहिजे, असे मत व्यक्त करून विद्यार्थिनींना लिहिते व्हा असा सल्ला दिला. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राध्यापक संजय विटे यांनी इंग्रजीला आम्ही नाकारू शकत नाही, बोली भाषा जतन करण्याकरता मराठी भाषेचा आग्रह धरला पाहिजे असे मत मांडले. या प्रसंगी प्राध्यापक स्वप्नील इंगोले, प्राध्यापक महादेव टापरे, प्राध्यापिका सीमा सिरस्कार, प्राध्यापिका डॉक्टर निभा उपाध्याय, डॉक्टर धनश्री पांडे, प्राध्यापक अनिल निंबाळकर, प्राध्यापक अनुप शर्मा, प्राध्यापक साबळे व इतर प्राध्यापक वर्ग उपस्थित होता. कार्यक्रमाचे संचालन कुमारी प्रणाली राऊत हिने तर प्राध्यापक स्वप्नील इंगोले यांनी आभार व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वी करण्याकरता कुमारी स्मिता राठोड, कुमारी शिवानी परघन, कुमारी रोहिणी जाधव, कुमारी रश्मी घुगे व मराठी विभागामधील प्राध्यापकांनी परिश्रम घेतले.